गुड मॉर्निंग स्टुडंट्स जसं की आपला दुसरा जो चॅप्टर होता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युड्स तो संपलेला आहे त्याच्यामध्ये हा जो पार्ट होता इक्वेशन ऑफ कंटिन्युटी ह्याच्यामध्ये पुढे बरेचसे चांगले चांगले पॉईंट होते पण ते यावर्षीच्या सिलेबसमधून काय केलेले आहेत रिड्यूस केलेले आहेत सो त्याकारणे आपण ते घेतलेले नाही आहेत त्याच्यामुळे मग एक्सरसाइजमध्ये चॅ त्याच्यावरती जर काही क्वेश्चन्स असतील तर ते सुद्धा आपण काही घेत इथं नाही आहे ठीक आहे सो so, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला फोन वगैरे आलेत आणि मेसेज की त्यांना एक्सरसाईज व्हायला आहे कारण बऱ्याच वेळा काय व्हायला की विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन व्हायला आहे की कोणते पॉईंट कवर झालेत एक्सरसाईजमधले कोणते क्वेश्चन झालेत कोणते नाईट झालेले so, आहेत सो त्याच्यामुळं आजच्या लेक्चरमध्ये असं पण आपला कालचं लेक्चर संपलंच आहे दुसरा चॅप्टर काल आपला संपलेला आहे सो so, इथं मी एक्सरसाईज देतो आहे जेणेकरून एक्सरसाइज तुमची काय होईल लिहून सगळी कम्प्लीट होईल बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्सच आहेत जे इम्पॉर्टंट आहेत थेअरॉटिकल क्वेश्चन्स पण काय काहीतरी आहेत ठीक आहे तर हा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर दोनमधला बावीस नंबरचा आहे हा जो आपला पॉइंट पॉईंट होता रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन त्या पॉईंटवरती आहे हा जो क्वेश्चन आहे हा सुद्धा त्याच क्वेश्चन त्याच पॉईंटवरती आहे रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन क्वेश्चन नंबर दोनमधला तेवीस नंबरचा आहे हे त्याचं इकडे सोल्युशन आहे क्वेश्चन नंबर दोन मधला परत वीस नंबरचा बघा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तो जो आपण पॉईंट घेतलेला ज म्हणजे हा सुद्धा ॲक्च्युली तोच फॉर्म्युला इथं लागू होतो आहे जो आत्ता आपण मगाशी डिस्कस केला तो रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन फक्त याच्यामध्ये काय आहे की सेवन ड्रॉपलेट्स आहेत सॉरी ट्वेंटी सेवन ड्रॉपलेट्स आहेत आणि त्यांचा रेडियस तुम्हाला दिलेला आहे छोटे छोटे काय आहेत ड्रॉपलेट्स म्हणजे आपण असं म्हणूया की हे जे ब्ल्यू कलरचे हे छोटे छोटे काय आहेत ड्रॉप्स छोटे छोटे ड्रॉपलेट्स आणि हे आपण एकत्र करायचे आणि ह्यांच्यापासून एक मोठा ड्रॉप बनवायचा हा एक मोठा थेंब ह्याच्यापासून बनवायचा आहे असं हे एक्झाम्पल आहे ओके आता हे जे छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत ह्यांचा रेडियस आपण म्हणूया स्मॉल आर आणि हा जो मोठा एक ड्रॉप तयार होणार त्यांच्यापासून ह्याचा रेडियस आपण म्हणजे कॅपिटल आर इथं रेडियस जरी वेगवेगळा असला संख्या जरी वेगळी असली पण एक गोष्ट फिक्स आहे की हे जे छोटे ड्रॉपलेट्स आहेत ह्या सगळ्यांचा मिळून वॉल्यूम आणि ह्या एकट्याचा वॉल्यूम हे काय असणार आहे इक्वल असणार आहे सो इथं आपण तो फॉर्म्युला घेतो आहे की वॉल्यूम त्यांचा काय असणार आहे सेम असणार आहे हा बघा हा इथं सिंगल ड्रॉपचा वॉल्यूम आपण घेतला फोर बाय थ्री पाय आणि रेडियसचा क्यूब इथं आपण एका ड्रॉपलेटचा छोट्या एकाचा घेतला फोर बाय थ्री पाय आर क्यू पण हा झाला एकाचा आपल्याला सगळ्यांचा सा पाहिला असेल तर काय करणार गुणिले नंबर ऑफ ड्रॉपलेट्स करणार म्हणजे गुणिले येन करणार इथं नंबर ऑफ ड्रॉपलेट्स किती आहेत ट्वेंटी सेवन मग इथे ना ट्वेंटी सेवन गुणिले हा वॉल्यूम मग हा छोट्या छोट्या ड्रॉपलेट्सचा वॉल्यूम आणि हा एकट्या मोठ्याचा वॉल्यूम हे दोन्ही काय असणार सेम म्हणजे वॉल्यूम सेम असणार आहे ही आपली इथं मेन कन्सेप्ट आहे ठीक आहे सो हे थोडंसं बघून घ्या समजायला सोपं आहे मी आत्ता जे एक्सप्लेन केलं तेच त्याच्यामध्ये फक्त समजून घेण्यासारखं होतं हा बघा क्वेश्चन नंबर टू टूमधला काय आहे नाईन्टीन नंबरचा आहे आता हा आपल्याला झालेला आहे कुठे स्पे लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन किंवा शेप ऑफ ड्रॉप्स अँड लिक्विड्स असं पॉईंट होता बघा बबलचा त्याच्यावरती डिपेंड आहे की आपण तिथे एक्सेस प्रेशरसाठी फॉर्म्युला तयार करतो आहे पी आय मायनस पी ओ टू टी अपन आर त्या फॉर्म्युलावरती आहे हा क्वेश्चन नंबर दोनमधलाच परत अठरा नंबरचा बघा हा मला वाटते आपण ह्यातले बरेचसे काही काही एक्झाम्पल्स आहेत जे आपण पॉईंट एक्झॅक्ट आपली चालू होते त्यावेळी पण घेतलेले आहेत ठीक आहे पण एकत्रित अशी एक्सरसाईज आजच देतोय आहे आपण सो हा आहे हाईट एच साचा फॉर्म्युला म्हणजे कुठे शेवटी आपण जे कॅपिलरी ॲक्शन नंतर घेतलं लिक्विड राईज इन कॅपिलरी असं त्या पॉईंटचं नाव होतं त्याच्यामध्ये आहे बघा हा क्वेश्चन नंबर बघा दुसऱ्यातला तेरा नंबरचा सो हा फॉर्म्युला कशाचा आहे इटाचा सो आपल्याला इटा कुठे मिळाला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीमध्ये सो हा जो फॉर्म हा जो क्वेश्चन आहे तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी त्याच्या फॉर्म्युलावरती डिपेंड आहे हा बघा हा आहे स्टोक्स लॉवरती डिपेंड असलेला क्वेश्चन नंबर दोनमधला बारा नंबरचा मला वाटतं डायरेक्टच फॉर्म्युला आहे डायरेक्ट फॉर्म्युला जो आहे मल्टिप्लिकेशन बघता आहे सो हे तुम्हाला सिम्पल होईल कॅल्क्युलेशनसाठी स्टोक्स लॉ स्टोक्स लॉ हा बघा क्वेश्चन दोनमधला चौदा नंबरचा ठीक आहे ह्याच्यामध्ये फक्त एक वेगळी गोष्ट काय आहे त्यावेळी पण आपलं झालेलं आहे डिस्कशन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नावाची एक गोष्ट वेगळी आहे म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या चॅप्टरचे फॉर्म्युले वगैरे बनवाल त्याच्यामध्ये हा एक फॉर्म्युला लिहून ठेवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा काय सांगतो आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजे जे कोणतं डी लिक्विड आपण घेतलं आहे समजा आपण केरोसिन घेतलं आहे सो so, केरोसिनची डेन्सिटी डिवायडेड बाय वॉटरची डेन्सिटी म्हणजे कुठल्या पण लिक्विडचा वॉटरच्या डेन्सिटीबरोबर रेशो कुठल्या पण लिक्विडच्या डेन्सिटीचा वॉटरशी वॉटरच्या डेन्सिटीशी रेशो म्हणजेच काय आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सो so, हे फक्त इथं वेगळं आहे बाकी मग तुम्हाला जर चॅप्टरमधले कन्सिप्टर समजलं असेल तर हे काय समजेल डायमीटर दिला आहे रेडियस दिला आहे इटा आणि फॉर्म्युला पण घेतलायच आणि इथं काही कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं का दिसते कारण इथे त्यांनी ते लॉग अँटी लॉग सोडवत बसलेत सो असा असं काही करत नाहीत ते ह्याचवेळी कसं केलं काही माहिती नाही आहे पण ठीक आहे चांगली गोष्ट आहे हा बघा क्वेश्चन नंबर दोन मधला परत चौथा बऱ्यापैकी आणि तुम्ही एक्सरसाइज बघितलं तर लक्षात आली की क्वेश्चन दोनच मोठा आहे क्वेश्चन वन त्यानंतर क्वेश्चन टू आणि क्वेश्चन दोनमध्येच काय सगळे क्वेश्चन्स भरलेले आहेत हे थोडंसं लॉजिकल बघा लॉजिकल क्वेश्चन आहे त्याच्यावरती जर तुम्हाला पॉईंट समजला असेल तर पण मला, मला वाटतं की हा क्वेश्चन आपण नाही घेतला तरी चालेल का हा आपले हे पॉईंट आपण कट केलेले आहेत ना जे आपण पॉईंट रिड्यूस केलेले आहेत त्याच्यावर त्याच्यावरती डिपेंड आहे हा सो क्वेश्चन नंबर दोन मला चौथा नाही लिहिला तरी चालेल हा ओके ह्या क्वेश्चनची पण आपल्याला गरज नाही क्वेश्चन नंबर दोन मधला पंधरा हा सुद्धा काय आहे आपण न शिकवलेल्या पार्टवरचा आहे सो so, हा सुद्धा नाही लिहिला तरी चालेल क्वेश्चन नंबर दोन पॉईंट सोळा हा पण आपण न शिकवलेल्या पॉईंटवरचे आहे पण सोपा आहे कारण ह्याच्यामध्ये एक फॉर्म्युला जो आपण घेतलेला आहे हा पी इज इक्वल टू एच रो जी पी इज इक्वल टू एच रो जी आपला तो जो फॉर्म्युला आहे प्रेशर कॉलमच्या प्रेशरमुळं कॉलमच्या लिक्विडमुळं काय होणारं प्रेशर त्याच्यावर एचसाठी फॉर्म्युला मॉडिफाई केला आणि हा फॉर्म्युला जो आहे कोणती पण वस्तू असते जी समजा आपण अशी उंच धरलेली आहे तिथून ती सोडून दिली आणि ती आता फ्रीली फॉल व्हायला कुठली पण वस्तू असते जी फ्रीली फॉल होत असेल तिचं जे स्पीड असतं ते एवढं असतं रूट टू जी एच मग ह्या प्रॉब्लेममध्ये काय आहे की एक टँक आहे त्या टँकमधून ओरिफेस म्हणजे एका नळीतून त्याच्या पाणी बाहेर पडाले मग ते बाहेर पडणारं जे पाणी आहे त्याचं स्पीड आता एखादी वस्तू हवेतून सोडली काय आणि एक का पाणी जे पडाले ते काय दोन्हींचं स्पीड कसं असणार हेच असणार वी इज इक्वल टू रूट टू जी एच सो हे एक तुम्ही घेऊ शकताय जनरल आहे फार सगळं ह्याच्यामध्ये वेगळं काय समजून घेण्यासारखं नाही आहे सो हा लिहू शकता तुम्ही हे बघा सुरुवातीलाच झालेलं आहे अगदी सुरुवातीच्या पहिल्याच मला वाटते किंवा दुसरं पहिल्या असेल पहिल्याच ह्याच्यामध्ये आपण काय आहे हे घेतलेलं आहे क्वेश्चन हा क्वेश्चन बघा हा पण काय आहे नॉलेज बेस्ड असलेला आहे मॅनोमीटरवरती डिपेंड आहे आपण मॅनोमीटर आणि ओपन ट्यूब सॉरी ओपन ट्यूब मॅनोमीटर आणि की मर्क्युरी बॅरोमीटर पॉईंट घेतलेला आहे त्याच्यावरती आहे बघा आणि नंबरिंग बघून घ्या इथं नंबरिंग टू पॉईंट फोर आहे आणि हे फोर कसं दिले रोमन ह्याच्यामध्ये दिले सो so, त्यांनी जर एक्सरसाईजमध्ये तुम्ही बघितलं तर पहिले एक दोन तीन चार क्वेश्चन त्यांनी रोमन अंक टाकलेत आणि नंतर परत त्यांनी आपलं रेग्युलर वन टू थ्री असे टाकायला चालू केलेत आणि ते पण वन टू नाही थ्रीपासून चालू केलं आहे म्हणजे रोमन अंक एक ते चार आहे आणि तिथून परत तीनपासून आहे सो थोडंसं कन्फ्युजन आहे एक्सरसाईजमधल्या क्वेश्चन नंबरिंगला ते पण थोडंसं बघून घ्या हां आपण घेतलेला आहे गॉज प्रेशरवरती डिपेंड आहे गॉज प्रेशर कॉलम प्रेशरनंतर प्रेशर आपण घेतलेलं आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सच्या आधी वगैरे हे पण हायड्रोलिक लिफ्ट पास्कल्स लॉवर झालेलं आहे पास्कल्स लॉचं काय आहे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती डिपेंड आहे हे त्याचं सोल्युशन आहे पेंट आणि लुब्रिकंट ऑइल ह्यांची डेन्सिटी का से टेंशन काया हुआ? कमी असते कारण त्यांचं सरफेस टेन्शन काय व्हावं कमी आणि ते लूज असावा आणि भिंतीवरती वगैरे इझिली पसरावं म्हणून हे पण झालेलं आहे आपण घेतलेलं आहे ओके हा क्वेश्चन पण आपला त्या जेव्हा आपण पॉईंट घेतला तो रिलेशन बिटवीन सरफेस आणि जेणे सरफेस टेन्शन त्याही आपण हा डिस्कस केला आहे हा बघून घ्या हा पण एक चांगला आहे डेरिवेशन लॅपलासेस ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन किंवा शेप ऑफ स्पेरिकल ड्रॉप अँड बबल डायग्रॅम डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन आपण घेतलेलं होतं हे सगळं डायग्रॅमच्या खाली काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण याच्यामध्ये दोन प्रकारचे वर्गडन तयार करतो आहे दोन्ही वर्गडन ते एकमेकांशी काय करतो आहे कम्पेअर करतो आहे आणि आपण फायनली पी आय मायनस पीओ ह्याच्यासाठी फॉर्म्युला तयार करतो आहे आपण लिक्विड ड्रॉपसाठी केला आणि त्याच्यावरून बबलसाठी कसं असेल ते डिस्कस केलेलं ह्या क्वेश्चनला नंबरिंग करायचं राहिले बघा लिक्विड राईज इन कॅपिलरी ट्यूब असं काहीतरी तो क्वेश्चन आहे बघा ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर राईज फॉर कॅपिलरी ॲक्शन असं काहीतरी आहे तो जरा असं बघून घ्या नंबरिंग इथं करायचं राहिले आहे एचसाठी फॉर्म्युला बनवायचा आहे मग ही चाले। एक मेथड आहे आणखी दुसरी मेथड आहे ही पण मेथड चालेल दुसरी पण मेथड चालेल ॲक्च्युली दुसरी बरी पडेल ती जर लेंदी आहे मोठी आहे क्वेश्चन दोनमधला एकवीस मग जो एक आपण क्वेश्चन डिस्कस केला की मग असे सत्तावीस छोटे छोटे ड्रॉपलेस होते आणि त्याच्यापासून एक मोठा ड्रॉप तयार केला इथं अगदी तसंच काहीसं आहे फक्त इथं उलटा आहे ठीक आहे इथं काय एक मोठा ड्रॉप आहे मरकरीचा आणि तो पडतोय आणि त्याच्यापासून आठ छोटे तयार होते म्हणजे उलटा दिला आहे इथं मोठा ड्रॉप एक आहे त्याचे आठ तयार होणार आणि तिथं सत्तावीस होते आणि त्याचा एक तयार होणार सो त्या क्वेश्चनचा हा रिव्हर्स आहे ओके okay, ठीक आहे सो so, इथंपर्यंत जेवढी मग आपल्याला एक्सरसाईजमधले क्वेश्चन्स लागणार आहेत ते आपण इथं दिलेले आहेत ते बघून घ्या जरा सगळे सोडवा आहे सोपे आहेत आणि सोडताना लॉक टेबलचा यूज करा उद्यापासून आपण काय करूया नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया थँक्यू क्लास